नमस्कार, मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे। अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा एक मोठा दिलासा दिलेला आहे। यामध्ये 2 ऐवजी 3 हेक्टर मर्यादित मदत जी आहे ते NDRFच्या मदतीपेक्षा दुप्पट करण्यात येणार आहे। आणि गेल्या मित्रांनो, तर गेल्या 2 महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे काय प्रमाणात मोठं नुकसान झालेलं आहे, आणि याच नुकसानासंदर्भात जे आहे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो काही निर्णय झाला, त्या निर्णयानुसार NDRFच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि 2 ऐवजी 3 हेक्टर मर्यादित ही मदत करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तर याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याची पण आपली एक विनंती, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर मित्रांनो, मुदत दुप्पट आणि तेही 3 हेक्टरपर्यंत, अशा प्रकारचा अतिवृष्टीग्रस्तांना सरकारचा एक जो मोठा दिलासा आणि एक मोठा निर्णय आहे। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिरायत कोरडभाऊ शेतकऱ्यांना दुप्पट आणि 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। आणि राज्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी महापुराचा जो काही फटका बसलेला आहे, अशा शेतकऱ्यांना जो आहे तो एक सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे। तर मित्रांनो, याविषयी सविस्तर असं आहे की आता जो काही मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर जी काही पहिली बैठक मंत्रालयात झाली, त्या बैठकीमध्ये जे आहे ते अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या म्हणजेच की NDRFच्या निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे। आणि हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीटिंगमध्ये झालेला आहे। तर अतिवृष्टी शेतकऱ्यांनी जिरायत हेक्टरी 6,800 रुपये प्रमाणे मदत राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार दिली जाते, आणि ही मदत 2 हेक्टरपर्यंतच आत्तापर्यंत दिली जात होती। आता यापुढे ही मदत जी आहे ती हेक्टरी 13,600 रुपये इतकी दिली जाईल आणि ती आता 3 हेक्टरपर्यंत देण्यात येईल। म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जी आहे ती 40,800 रुपये इतकी मदत मिळू शकते। आता बागायती शेतीला वाढीव मदत देण्यासंदर्भात जे आहे ते या मंत्रिमंडळात कुठल्याही प्रकारची बैठकीत चर्चा झाली नाही, त्याबाबतसुद्धा लवकरच निर्णय जो आहे तो होण्याची शक्यता आहे। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात NDRFच्या निकषापलीकडे जाऊन मदत देण्याची भूमिका घेण्यात आलेली होती, मात्र जिरायत शेतीसाठी 6,800 रुपयाऐवजी हेक्टरी 10,000 रुपये मदत जी आहे ती देण्यात येत होती। आतापर्यंत कधीही दिली गेली नाही एवढी मदत जी आहे ती शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या सरकारने जो आहे तो आताच्या घेतलेला आहे। आणि राज्यात यंदाच्या अतिवृष्टीमुळे जे आहे ते 15 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे। आणि आजच्या निर्णयाने जे आहे ते शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा भेटलेला आहे। आता जिरायत शेतीसाठी हेक्टरी 75,000 रुपये आणि बागायत शेतीसाठी हेक्टरी 1,50,000 रुपये नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणीही होत आहे। आता आजच्या निर्णयाने जे आहे ते शेतकऱ्यांना एक थोडा पूर्ण तर म्हणू शकत नाही, पण एक थोड्या प्रकारे जो आहे तो एक आशा निर्माण झाली आहे की जी काही या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांना जे आहे ते एक प्रकारे लवकरात लवकर जे आहे ती मदत भेटेल। आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी जी आहे ती किती हेक्टरपर्यंत मर्यादित जी आहे ती मदत मिळेल। तर शेतकऱ्यांना आता जी काही 2 ऐवजी पहिली 2 हेक्टरपर्यंत मर्यादित मदत भेटत होती ती आता 3 हेक्टरपर्यंत भेटेल। आणि त्यानंतर शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त किती रक्कम जी आहे ती या अतिवृष्टीची मिळू शकते, तर एका हेक्टरी 13,600 म्हणजेच एका हेक्टरसाठी 13,600 रुपये प्रमाणे 3 हेक्टरपर्यंत 40,800 रुपये जे आहे ते शेतकऱ्यांना मिळू शकतात। तर मित्रांनो, आशा करतो की ही माहिती जी आहे ती आपल्याला समजली असेल आणि ही माहिती जी आहे ती आपल्या उपयोगाची असेल। तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी जी आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा। आणि मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।